पावणे पावणे पाचला घरून निघाले, म्हणजे आता निघालोय आम्ही धाराशिवला. अंबिका नदी सापुतारा घाटामधली जी नदी आहे अंबिका, म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरातच्या बॉर्डर मधला शेवटचा पेट्रोल पंप. आमचं यावेळेसचं टार्गेट आहे की आपण एक दिवसामध्ये 750 किलोमीटर रन करायचं. ते 800 किलोमीटर रनिंग होणार आहे आज, आणि ते पण वन डे. सकाळी सकाळी लवकर निघायचा फायदा बघा, बिलकुल ट्रॅफिक नाही लागत तुम्हाला. नाही तर ह्या रोडला तुम्हाला माहिती आहे ह्या चौकात एवढं गर्दी असते ना, वेड्यासारखी गर्दी असते, पण आता बिलकुल गर्दी नाही. म्हणून सकाळी राईडला लवकर सुरू, सिटीच्या बाहेर जायचं आहे ना, तर सकाळी लवकर जेवढं बाहेर पडेल तेवढं चांगलं असतं. तर चला आज मस्तपैकी एन्जॉय करा, सापुतारा घाट वगैरे आज भरपूर काय काय बघायला भेटणार आहे, त्यामुळं व्हिडिओ पुढे कम्प्लीट करा मित्रांनो. सहा वाजले तर भरूचला पोचलोय आपण, आणि आपण चुकीच्या लाईनमध्ये घुसलोय, म्हणजे आता ट्रकवाल्या लाईनमध्ये घुसलोय. टू व्हीलरची पण लाईन होती, पण दोन्ही ट्रकच्या मध्ये असल्यामुळं गाडी काढता आली नाही. मग म्हटलं चला आता काय करणार, पर्याय नाही ना त्याच्याशिवाय, एकदा उजाडलं की मग कंटिन्यू ब्लॉक करता येईल. बघता बघता दिवस उजाडला आणि पावणे 7 वाजलेले आहेत, आणि आता आपण कामरेजला पोहोचू. कामरेजवाला रोड घेतलेला आपण त्यावेळेस जाता, म्हणजे तर बाबाजीने सांगितलं डायरेक्ट औरंगाबाद निघायला बरं पडतं ना, आणि कधी सकाळ झाली कळलंच नाही गाडी चालवता चालवत. सकाळी 4:45 निघालोय आपण घरून, आणि वाजले आता 7:15, म्हणजे किती तास चालले बघा, 5:45 ते 6:15 1 तास, 5:45 ते 7:15 दोन तास, बरोबर 2 तास झालेले आहेत, आणि 2 तासामध्ये आपण ऑलमोस्ट बरंच रस्ता कव्हर केलेला आहे, तर सुरतला पण पोहोचून जाऊ. म्हणजे पण ॲक्च्युली आपणाला सुरतला न जाता सुरतच्या अगोदरच कामरेजहून एक रस्ता जातोय, तर तो रोड घ्यायचा आहे. आणि सकाळ सकाळ वातावरण बघा कसं जात आहे, आता हा हायवे याला गर्दी राहणारच, पण सकाळी सिटीत बिलकुल गर्दी नव्हती कारण लवकर बाहेर पडलो होतो ना. आता हायवे हा मेन हायवे, सकाळी सकाळी असं थंडी तर वाजत होती, वाजते अजून पण ॲक्च्युली धुरकट वातावरण झालं, धुरकट म्हणजे धुकं आहे ना, आणि पाठीमागंच तापी नदी गेली. चला पेट्रोल फुल करायचा टाइम आलेला आहे आता आपला, तर फुल करून घेऊ मस्तपैकी, टेन्शन नाही, मग डायरेक्ट सापुतारा. तर आता कामरेज सोडून आम्ही संभाजीनगरचा मॅप टाकला गुगलवर, तिथून 7:30 दाखवतोय आणखी. कामरेज सोडून आम्ही बरंच पुढे आलेलो आहे, थांबलो नाही इथं कुठं, पेट्रोल फक्त भरलं आपल्या गाडीमध्ये. 610 रुपयाचं पेट्रोल भरलं आहे आम्ही, आता बघू कुठपर्यंत जाते. तसं स्पीडमध्ये असते ना गाडी, आणि जेवढी गाडी पळवत आलो तुम्ही तेवढा ॲव्हरेज कमी असतं गाडीचं. तर आता संभाजीनगरचा मॅप टाकलेला आहे, बघू आता किती वाजता पोचतोय, काय होतं काय माहिती नाही. इथून 344 किलोमीटर दाखवते आणखी संभाजीनगर. आणि सकाळी सकाळी एवढी थंडी वाजायला आहे ना, भरपूर थंडी वाजायली, मलाही थंडी वाजते, पण आता उन्हात आलं म्हणजे तसं काय टेन्शन नाही आपल्याला. सूर्यदेवता एकदम असं भरपूर ऊन सोडतात आमच्यावर. मी तर पहिल्यांदा या रोडला ताई येऊन गेलेल्या अगोदर, म्हणजे आंबेजोगाईला वगैरे यायच्या टायमिंगला. हा कुठला चौकाला माहिती नाही आपल्याला, पण आलाही तर खरी असे आपल्याला सरळ जायचे. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मस्त ना? आज बरं झालं तुमच्या भेटीला एक नवीन व्हिडिओ घेऊन. सकाळचे वाजले तर 8:30, तर सगळ्यांना जय श्रीराम आणि जय शिवराय. तर आता आपण पोचलोय उनई ना, उनईला पोचलोय, आणि आता भूक भरपूर लागली ना, म्हणून आता नाश्त्याला थांबलोय. सकाळी मला वाटतं आम्ही 4:45 घरून निघालोय, म्हणजे आता निघालोय आम्ही धाराशिवला. त्याआधी आपण औरंगाबादला जाणार आहे, म्हणजे संभाजीनगरला पोहोचतोय, संभाजीनगरहून मग धाराशिवला येणार आहे. तर बघू आता किती वेळ लागतोय आपणाला त्याच्यावर ठरवू. आणि आता थांबलोय आम्ही नाश्त्याला, तर बघा मस्त भजी वगैरे घेतलेली आहेत आता नाश्त्याला, खाऊ आणि मग निघू पोळी. तर भावांनो आता नाश्ता वगैरे झाला आहे आमचा, आणि मस्तपैकी आता मागं बसून ताईला वेफर्स वगैरे खायला लागतात, म्हणून वेफर्स घेतलेले आहेत. मध्ये भूक लागली तर आता इथून सापुतारा 1 तास आहे, आणि सापुतारावरून मग पुढे काय जवळच आहे, म्हणजे असं एवढी हे नाही आहे काय. आणि आता
उन्हाईच्या इथं पोहोचून आता नाश्ता वगैरे करून पुढे निघतोय. इथं असे स्टॉल वगैरे लागलेले आहेत सगळे, तुम्ही बघताय दिसतंय तुम्हाला याच्यात व्हिडिओमध्ये. आणि मंदिर खूप प्रसिद्ध आहे इथलं उन्हाईचं. आणि आता उत्सव वगैरे चालू आहे बहुतेक काही येत राहायचा. दुधाचा टँकर बघा मित्रांनो, छोटे छोटे कॅटल्या घेऊन निघालेत. ज्या गावात अशी डेअरी वगैरे नसतात ना, तर त्या गावात अशी सोय केली आहे, ते सगळे मिळून घेऊन येतात. हे सगळं वास्ताचं जंगल आहे, खूप मोठं जंगल आहे म्हणतात ती वास्ता जंगल. समोर बघा डोंगर, आपणाला आवडता पॉईंट आहे डोंगर म्हणलं की. ह्याच्यामध्ये या जंगलात भरपूर प्राणी पण आहेत माहिती आहे का तुम्हाला. त्याच्यामुळं हे स्पीड लिमिट दिलेली आहे, इथं 30 स्पीड लिमिट आहे या रोडला. आणि गतिरोधक पण दिलेलं आहे, तर 30 स्पीड लिमिट असून पण गतिरोधक आहे. तर पानगळती चालू आहे झाडांची सध्या, त्यामुळं सगळी झाडाचं टकलं पडलेलं दिसायला लागले. तर पक्षी वगैरे भरपूर आहेत ना बघा, इथं बनलेले बिबटे आलेला आहे, माकडा इथं काय काय आहे. बिलकुल नाही. आणि आपण स्टेट हायवे 15 म्हणजे 15 नंबरचा हायवे पकडला गुजरातमधला, गुजरात राज्यातला. आणखीन आपण गुजरातमध्येच आहे, महाराष्ट्रात एंटर झालेलंच नाही आपल्या. बोडलेले सगळीकडे जिकडे तिकडं, वाहनातून खाली बिलकुल उतरू नका. हो, नाहीतर माकडं वगैरे दिसले की लोकांना सवय असते ना की केळी टाक, फळं टाक, काय ना काय टाक असं असतंय. तर बघा आपणाला बघायला भेटलं शेवटी माकड दिसलंय बघा. बघा 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 दिसलं काय. हां, ही लोक अशी टाक्यात ना ते बघा. आता समोर गाडी उभारल्या, सांगितलंय बोडलेले जिकडं तिकडं, तरी पण लोक थोडी जागी जातात. कोणत्या गाडीने येऊन उडवलं त्या माकडाला तर काय करायचं. बघा हे अशी टाकतात काय ना काय येड्यासारखं दिसलंय बघा, हे असं टाकतात. स्वतः पोलीस असून पोलीस आहे आणि तेच स्वतः असं करतात बघितलं का. सापुतारा इथून अजून 48 किलोमीटर म्हणजे पाऊन तास तरी दाखवतो किंवा एक तास. आणि रोड बघा कसले दिसते समोर. आपण आता पूर्ण जंगलातून जातोय आणि संभाजीनगर 268 राहिलेला आहे, म्हणजे 268 किलोमीटर संभाजीनगर राहिलेला आहे. सगळी झाडच झाड आहेत आणि पूर्ण जंगलातून चाललो आहे आपण. आता रस्ते एवढे भारी आहेत, टर्निंगवाले ना सरळ सरळ, असली मजा येते बघितलं. आम्ही निघाटात जसं होतं ना तसंच आपणाला यावेळेस पण, म्हणजे गुजरातून येताना रस्ते भेटणार आहेत. पावसाळ्यात तर कसलं भारी वाटत असणार आहे ना. तर आम्ही आता सापुताऱ्याच्या घाटात आहे. अंबिका नदी, सापुतारा घाटामधली जी नदी आहे अंबिका, तर तिथं फोटो सेशनसाठी थांबलो होतो आणि जस्ट एक ब्रेक पण होत होता. पाठीमाग सेल्फी काढायला चालू आहेत, भरपूर फोटो काढलेले आहेत आम्ही, कारण की लोकेशनच तसं होतं. मग फोटोचा मोह काय आवरला नाही आम्हाला, म्हणून आम्ही आता भरपूर फोटो काढलेले आहेत. तर आता ज्यांनी इन्स्टाला फॉलो केलं नाही त्यांनी इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा, कारण त्याच्यावर फोटो वगैरे दिसतात तुम्हाला. झाडं एवढी भारी आहेत ना, आणि दोन्ही साईडनं झाडं आहेत आणि त्याच्यात परत थोडंसं पुढे आलं की नदी आहे. एवढं भारी वाटतं आहे ना, लय भारी वाटतं आहे, कारण तामिनीला मिस करत होतं. पण ॲक्च्युली आता सापुतारा घाट भेटला आहे, म्हणजे सापुतारा तर तुम्हाला ज्यांनी बघितलेलं नाही सापुतारा घाट, तर त्यांनी नक्की राईड करा एकदा सापुतारा घाटात, तर त्यांच्यासाठी खूप स्पेशल असणार आहे. कारण मी एवढी भारी मजा येते ना मला राईड करायला, पण लय मजा येते. तर चला, आपणाला भरपूर लांब जायचं आहे, आणखीन 10 वाजलेले आहेत आता. आणि चला आणखीन आपणाला जवळजवळ 250 किलोमीटर जायचं आहे, आणि सापुतारा इथून एक 20-25 किलोमीटर असणार आहे आता राईड. बऱ्याच दिवसांनी फिरायला निघाल्यावर इतकं छान वाटतं आणि एवढं छान लोकेशन मिळाल्यावर फोटो काढायचा मोह आवरूच शकत. मजा येते का राईडला? रायडिंगला तर एन्जॉय मजाच येते, पण मजाच येते मला तर खूपच आवडतं फिरायला आणि राईड करायला, म्हणून आता आम्ही खूप लांब चाललो. हां, तर धाराशिवची राईड आहे तुम्हाला जसं सांगितलंच मगाशी, तसं भरपूर फोटो काढलेले आहेत आम्ही आता. आणि मला वाटतं आम्ही सकाळी ज्या रूटने निघाल, मी पहिल्यांदाच आलो आहे, ताई याच्या अगोदर येऊन गेलेली आहे त्या रूटने. आपण येताना ज्या वेळेस आपण घरून येत होतो त्यावेळेस हाच रूट घेतला होता. म्हणजे बघा ना, आता आपण नवसारीला गेलो होतो लास्ट टाईम, येताना आपण दुसरं कुठलं ती वन आहे ना,
ऊनही गावातून वगैरे त्याच साईडनं आलंय, म्हणजे गावागावातून फिरत फिरत आलोय, त्यामुळे लवकर पोहोचलेला आहे. आणि आता 200-250 किलोमीटर म्हणजे आपल्यासाठी काहीच नाही, तर बघू. चला आता वेळ न घालवता लवकर लवकर संभाजीनगरला पोहोचायचं आपणाला. आधी आपण गुगल मॅपला संभाजीनगरच टाकलेला आहे, कारण की तिथून मग पुढे धुळे सोलापूर हायवे आहे ना, त्या हायवेने डायरेक्ट धाराशिवला निघता येते, त्यामुळं दुसरीकडनं शॉर्टकट होते रस्ते, पण आम्हाला आता फिरत फिरत यायचं आहे म्हणून आम्ही तो रूट घेतलेला आहे. तर चला आता भेटतो तुम्हाला गाडीवर, तोपर्यंत इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करा, कारण की त्याच्यावर फोटो आहेत आपले. आता भरपूर फोटो वगैरे शूट करून आम्ही आता निघालोय. आणि बघा हीच नदी आहे ती, मजा आली, भरपूर फोटो शूट वगैरे केले, 2-5 मिनिटाचा ब्रेक घेतला आणि आता निघालोय पुढे जायला. आणि ते बघा समोरच डोंगर कसं केलं फोडून फोडून फोडून, तेवढाच पॉईंट ठेवला बघा ना, आणि ते कसलं दिसतं भारी, काय खरं नाही, डोंगर फोडून सगळे वाट लावून टाकले. पावसाळ्यात तर कसलं भरल्यावर दिसत असेल ना नदी, मला वाटतं पूर्ण जर पाणी भरली नदी तर रोडला पाणी लागत असणार आहे, कारण आपण रोडच्या कडेनेच नदी पण आहे ना. तर इथे एक चेकपोस्ट लागले आपणाला सापुताऱ्याला, मिनी महाबळेश्वर पण म्हटलं जातं माहिती आहे का तुम्हाला, आणि कारण की इथं स्ट्रॉबेरी आणि ऑलमोस्ट असं थंड हवेचं ठिकाण म्हणतात. गुजरात राज्यातलं सापुतारा म्हटलं की मिनी महाबळेश्वर, म्हणजे महाराष्ट्रातलं कसं महाबळेश्वर आहे तर तसंच इकडं मिनी महाबळेश्वर असं म्हणते सापुताऱ्याला, थंड हवेचं ठिकाण आहे सापुतारा. पण आता इथं बघा ना एवढं दुपारचे किती, दुपारी नाही 10:45 वाजलेले इथं, तरी गार आहे, मस्त आहे वातावरण, एकदम बिलकुल गरम होत नाही. तर हे बघा, हे आहे मित्रांनो सापुतारा, आणि हा चौकातून आपण सरळ जाणार आहे, तिकडं गेलं तर डायरेक्ट पुणे वगैरे त्या साईडला जात असतो, त्यामुळे आपणाला पुण्याला जायचं नाही, आपणाला जायचं आहे संभाजीनगरला. आणि हा आहे सापुतारा, आता संभाजीनगरला जायचा रोड, म्हणजे संभाजीनगर इथून अजून आपणाला जायचं आहे 221 किलोमीटर. बघ ना भाई माग, आता आपणाला पेट्रोल कुठं भरावं लागतंय, गुजरात राज्याचं शेवटचं पेट्रोल भरून घ्या आता इकडं, मग आपणाला परत जाताना पेट्रोल भरायला मिळेल, असं स्नेहलताईचं म्हणणं आहे. तर आपणाला हे तलाव पण बघायला भेटतं बघा. तर काय वाटतं मित्रांनो, यायला पाहिजे का सापुतारा राहायला? आता सगळे रुंजी, मी, दादा, बापू, आई सगळी गँग येऊ एकदा सापुतारा राहायला. गार गार होतं उन्हाळ्यात माहितीये का, म्हणून यायचं आपणाला. इकडं राईटला गेलं तर महादेव मंदिर, स्वामीनारायण मंदिर, भरपूर काय काय बघायला भेटणार आहे. पण आपणाला तिकडं न जाता आपणाला सरळ रोडने जायचं आहे संभाजीनगरला, कारण की आपण तिकडं गेलो तर आपणाला तेवढा वेळ पण नाही आहे आपल्याकडे जायला, कारण आपणाला फक्त संभाजीनगरला स्टे करायचं असता तर गोष्ट वेगळी आहे, आपणाला जायचं आहे पुढे धाराशिवला, त्यामुळं इथं आपणाला पेट्रोल भरून घ्यावं लागणार आहे. गुजरात राज्यातलं शेवटचं पेट्रोल भरून घ्या इकडं, आणि मग पुढे गेल्यावर भरू, मग काय भरायचं आहे ती. तसं आपल्या गाडीत त्या अजून 4 काड्या आहेत पेट्रोल, काय वाटतं ते भरायला पाहिजे का नाही? भरून घेतलं पाहिजे कारण की स्वस्त आहे. हां, गुजरात मध्ये स्वस्त आहे सगळं, फार स्वस्त आहे. महाराष्ट्रात आलो की लगेच पेट्रोल महाग होतं, म्हणून येणारे जाणारे सगळे इथे पेट्रोल भरून घेतात. डायरेक्ट 107 रुपये पेट्रोल होतं महाराष्ट्रात, त्याच्यामुळे आज आपण इथूनच भरून घेऊ. पेट्रोल हाय तरी पण परत भरू. आता बघू आपण इथं सापुतऱ्याला किती लिटर, किती रुपये लिटर पेट्रोल आहे इथं बघून येतो आपण. जाऊ किती, 93 रुपये पेट्रोल आहे इथं लिटर, हा पर लिटर 97. तर मित्रांनो, आता आपण सापुतऱ्याचा शेवटचा पेट्रोल पंप आहे, तर तिथं पेट्रोल भरायला थांबलो होतो, म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरातच्या बॉर्डरमधला शेवटचा पेट्रोल पंप. तर आता फुल करून घेतले आपली टाकी गाडीची, आणि आता महाराष्ट्रामध्ये एंटर होऊ. आता महाराष्ट्रात इथं 97 रुपये लिटर पेट्रोल आहे, तर आता पुढे बघू कसं लिटर मिळतं आहे. आणि दुपारचे वाजले तर म्हणजे सकाळचेच 11:10 झालेले आहेत. महाराष्ट्र आणि गुजरातचा चेकपोस्ट आहे ना, लगेच पोलीस, एक गाडी उभारली गेली की त्याच्या मागं 4-4 पोलीस असतात. महाराष्ट्र आणि गुजरात बॉर्डरचा चेकपोस्ट आहे मित्रांनो. बघा इथून महाराष्ट्र
ओलांडला आपण, महाराष्ट्रात एंटर झालो आता. महाराष्ट्र राज्य हद्द प्रारंभ झालेली आता. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. वा काय डोंगर दिसतात, काय ते डोंगर, काय ते झाडी, सगळं कस वा वा. समोरचा दिसतोय ना तर तो हातगड आहे, हातगड सापुतऱ्यापासून एकदम जवळच आहे. हां, 5 किलोमीटरवर हातगड आहे. इथून मस्त एकदम बघा ना कसा दिसतोय, खूप उंच पण नाही आहे आणि इजी आहे चढायला, सोपा आहे एकदम. आता त्याची वाट वगैरे कुठं नाही माहीत नाही, पण जस्ट रोडच्या कडेला दिसला म्हणून तुमच्यासाठी दाखवला. तो गोप्रोमध्ये दिसतं का नाही माहिती नाही आपणाला, पण अगदी 5 किलोमीटर आहे सापुतऱ्या म्हणून. वणीचे देवी आता पाठीमागून रस्ता गेला देवीला जायला, तिथून ऑलमोस्ट 18 किलोमीटर होतं. आणि आता आम्ही निघालोय सरळ म्हणजे संभाजीनगरच्या रोडनं, येवल्या मार्गे निघालोय आम्ही संभाजीनगरला आता. आणि 183 किलोमीटर संभाजीनगर आहे वणीच्या देवीच्या इथून, म्हणजे 183-200 किलोमीटर पडतं आहे आपणाला. 183 जायचं आहे पिंपळगावला जाईल. आणि एवढे द्राक्षाची शेती दिसते आहे ना इकडं, विचारायचं एवढी आहे बघा. हे समोर सगळी द्राक्षाची शेती आहे, काळे द्राक्ष आणि हिरवे भरपूर द्राक्ष आहेत. आणि सगळ्या लोकांनी ऑलमोस्ट इकडं दुसरं उत्पन्न दिसत नाही, सगळी द्राक्षेच द्राक्ष आहेत. बघल तिकडंच द्राक्ष दिसतात, जिथवर नजर जाईल ना तिथपर्यंत सगळी द्राक्षाची शेती आहे. मेंढर बघा, भरपूर मेंढर आलेत, मेंढरासोबत 2-3 मेंढर एक्स्ट्रा आहेत. किती मोठे मेंढर आहेत ना. तर आता हा लागला आपणाला नाशिक औरंगाबाद हायवे. आता रोड सगळे टापोटाप असणार आहेत, आता जास्त वेळ नाही लागणार आपणाला. किती आहे, 129 किलोमीटर आहे औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर आपलं. आणि तिथून पुढे मग बघू आता किती वेळ लागत आहे त्याच्यावर. विंचूरला पोचलो आपण, विंचूर कारण पाठच्या चौकात नाव होतं विंचूर. आणि आता कुठंतरी जेवायला थांबू कारण 1:30 ना जेवायची वेळ झाली, भूक पण लागली आहे कारण सकाळी बसलो आपण 6:45 गाडीवर. आणि नाश्ता वगैरे केला पोट भरून, त्याचं काय टेन्शन नाही. आणि आत्ताचा वेफर्स वगैरे खाल्लाय, आता इतक्यात नाही थांबायचं पण थोडंसं पुढे गेल्यावर थांबू. आता 129 किलोमीटर आहे म्हणजे किती तास दाखवते, आणखीन 2:45 दाखवते 129 किलोमीटरला. आणि वाजले ती 1:28. बघू मध्ये जेवायला थांबलं तर वेळ जाणार आहे, आणि नाही जेवायला थांबलं तर मग डायरेक्ट संभाजीनगर. तर येवल्यामध्ये पोचलोय आता आपण, येवला. येवल्याची पैठणी फेमस आहे ना, तर त्याच गावात पोचलोय आपण आता. आणि एवढे दुकानं लागलेत ना पैठणीचे, काय विचारू नका, भरपूर दुकानं लागलेत पैठणीचे. कुठली बी घ्या, नित्य पैठणीचे दुकान आहेत बघा. प्रांजल पैठणी, परत तिकडं अक्षदा पैठणी, सगळे पैठणीच पैठणी आहेत. आम्ही आता वैजापूरला पोचूच म्हणजे आणखीन पोचलो नाही, 10-15 किलोमीटर राहिलेलं आहे वैजापूर. तर आता इथून आम्ही आता थांबलो जेवायला कारण की दुपारचे 2:30 गेलेले आहेत, आणि एवढी भूक लागली आहे ना की विचारू नका, भरपूर भूक लागलेली आहे. त्यामुळे आता जेवायला थांबलेलं आहे. आणि आणखीन आपणाला बरंच लांब जायचं आहे, तरी बरीच रनिंग राहिलेली आहे, तरी 250-250 किलोमीटर आणखीन रनिंग बाकी आहे आपली. सकाळी 4:45 निघाला होता, त्याच्यावर आत्ता 2:30 जेवायला थांबलो, तरी भरपूर रन कव्हर केलं माहिती आहे. इथून आता 320 किलोमीटर आहे आपलं धाराशिव, तर म्हणजे आणखीन एवढाच वेळ लागणार, आणखीन 6 तास दाखवतो आहे आपल्याला. आणि वाजलेत आता सांगू तुम्हाला 2:30 म्हणजे 2:30 गेलेले आहेत.
आता औरंगाबाद पण इथून जवळपास 70-80 किलोमीटर राहिलेला आहे. लय रमटावली गाडी आज आपली. आणि ताई बघा, आमचं टार्गेट आहे की आम्ही आज आमचं यावेळेसच टार्गेट आहे की आपण 1 दिवसामध्ये 750 किलोमीटर रन करायचं. म्हणून आम्ही रात्री मला वाटतं 9-10 वाजतील पण तरी आम्ही घरीच पोहोचणार होते ठरवले. म्हणून तुम्ही बघा डोळे कसे लाल झाले उन्हामुळे. मी शरदला म्हणलं मला ऊसाचा रस पास तर त्यांनी डायरेक्ट जेवायलाच थांबवले. असं काही नाही, थांबलोच नाही आम्ही कुठं. ऊसाचा रस नाही ना काही नाही, दिसत होते थांबवावे वाटत होते. पण वन डे 750 किलोमीटर काढायचे आपल्याला, म्हणून हे टार्गेट कम्प्लीट करता येतं का बघायचं आपल्याला. जोपर्यंत होते तोपर्यंत जायचं, मग बघू नंतरचं काय आहे ती. पण जेवढी ओढता येईल गाडी तेवढी ओढायची. म्हणजे असं काय एवढी रफ पण गाडी नाही चालवत, व्यवस्थित गाडी आणलेली आहे आत्तापर्यंत तरी. आणि इथून पुढे पण व्यवस्थित, फक्त संध्याकाळी एकदम सावकाश जायला लागणार आहे. दिवसा कसं कसंही रान कवर करता येते ना, त्यामुळे तेवढं टेन्शन नाही. तर चला आता आम्ही जेवायला मागवले दाल तडका, जिरा राईस आणि काय अजून आणि शेवभाजी आणि रोटी. आणि ताईला एवढी भूक लागली आहे ना, चेहरा एकदम असा बारीक झाला आहे भूक लागली म्हणून. कारण खरंच जेवायला उशीर पण झाला ना त्याच्यामुळं. तर चला आता जेवण करून घेऊ आणि मग भेटतो त्या तोपर्यंत दाल तडका बघा. आणि बाकी ते पर्यंतवर आम्ही गप्पा मारत बसतो आता, कारण हेल्मेटमध्ये आम्हाला बोलता येत नाही जास्ती ना. तर आता वेळ मिळाला तर आता गप्पा मारत बसतो आम्ही. तर मस्तपैकी जेवण वगैरे झालेलं आहे आता आमचं आणि बराच वेळ ब्रेक घेतलेला यावेळेस. जेवण करून आता वाजले तर 3:30 आणि आणखीन आपणाला जायचं आहे 318 किलोमीटर. तर चला निघालो आहे आता, बराच वेळ गॅप घेतला होता आम्ही यावेळेस, कारण सकाळपासून असं एवढा वेळ थांबलोच नव्हतं ना. आता पहिल्यांदा एवढ्या वेळेस थांबलो दिवसभर. आता हो गाडी बघा कसली पलटी झाली आहे, कशाची तर मालगाडी आहे, पूर्ण पलटी झाली. टर्न आहे ना, त्या टर्नला अशी पलटी झालेली आहे. आता समृद्धी महामार्ग लागेल आपणाला, म्हणजे इथून आपणाला काय बाईकला अलाउड नाही ना, सो त्याच्यामुळं तेवढं ही नाही आहे. पण आपण त्या समृद्धी महामार्गाच्या खालून जातो आहे. लास्ट टाईम तुम्हाला दाखवायचं राहून गेलं होतं. तर हा बघा, हा डायरेक्ट त्याला जोडतं समृद्धी महामार्गाला. समोर दिसतोय ना तुम्हाला तो समृद्धी महामार्ग. लय भारी केलेला आहे रोड, काय पण म्हणा. समृद्धी महामार्ग डायरेक्ट 120 नाही स्पीड लिमिट. टू व्हीलर थ्री व्हीलर बिलकुल अलाउड नाही त्या रोडला. काय आपल्या गाडीतलं पेट्रोल संपत आलंय, भरायचं का ह्याच्यातलं? डायरेक्ट पाईप लावायचं ना ह्याच्यात गाडीत सोडायचं आपल्या. काय विचार आहे का तुमचा? भरू का? विचारू का त्याला? असून द्या, पंपावर जाऊन भरू ग, झेपायचं नाही आपणाला तेवढं कॅन. हो कांदा बघा, आता संभाजीनगरला पोहोचू आपण. ऑलमोस्ट पोहोचलोच म्हणा, कारण की आता लगेच हायवे लागणार आहे ना आपणाला. संभाजीनगरला सिटीत न जाता डायरेक्ट बाहेरून धुळे सोलापूर हायवे पकडतो आता. हा बघा आपला हा राईट साईडचा आहे तो धुळे सोलापूर हायवे. आता थोडंसं पुढे जायला की मग आपण आता हायवेलाच लागू, कारण आपणाला आतमध्ये नाही जायचं संभाजीनगरला. तर संभाजीनगरला पोहोचलो आपण, मध्ये ब्रेक वगैरे झाला 1 तासाभराचा. तर 4:44 आपण संभाजीनगरला पोहोचलेलो आहे, म्हणजे 280 किलोमीटर जायचं आहे मित्रांनो आपणाला आणखी. तर हा लागला आपणाला आता धुळे सोलापूर हायवे. उस्मानाबाद 256 निघले मीट. चला फायनली 4:45 आपण संभाजीनगर टू उस्मानाबाद म्हणजे धाराशिवला रोडला लागलेलो आहे. तर आता बघू आता किती ब्रेक होतेत, किती मिनटाचे ब्रेक होतेत आणि कधी पोहोचतोय ते बघू आपण. तर चला आता हायवे लागलेला आहे आपणाला. कितीतरी वेळानंतर हायवे लागलाय, म्हणजे ऑलमोस्ट आपण मुंबई अहमदाबाद हायवे सोडल्याच्या नंतर आपल्याला हायवे लागलाच नव्हता असा मेन. तर आता मेन हायवे लागलेला आहे. डोंगर बघा ना कसला दिसतोय, असं त्रिकोणी आकारचा दिसतोय पूर्ण डोंगर. गोप्रोमध्ये दिसतं का ना माहीत नाही, पण आणखीन आपण त्या डोंगराच्या जवळ जातोय. जसजसं जवळ जाईल तसतसं तुम्हाला लक्षात येईल की डोंगर कसा येतो. तसं आपल्या गोप्रोचा वाईल्ड अँगल आहे, त्याच्यामुळं जवळ जवळ जरी गेलो आपण तरी लक्षात येईल तुमच्या. लय भारी दिसतोय, लांब मुंद्रा एवढं भारी दिसतोय ना, लय खतरनाक दिसतोय. तर पेट्रोल वगैरे परत एकदा फुल केलंय. लास्ट आपण पेट्रोल भरलं होतं सापुतारा ना, तिथं 650 भरलं होतं, म्हणजे फुल केली होती विचार करा. आणि इथं महाराष्ट्रात भरले आपण संभाजीनगर सोडून ऑलमोस्ट बराच वेळ झालं. 1000 रुपयाचं पेट्रोल भरलंय तिथं 95
आणि ही तर तीच 95 1000 रुपयाचं पेट्रोल बसलंय टाकीमध्ये. म्हणजे लास्ट टाइम तिथं भरलं गुजरातमध्ये आणि महाराष्ट्रात इथं संभाजीनगरला. आत्तापर्यंत पेट्रोलची काही गरजच पडली नाही. म्हणजे चांगला ॲव्हरेज दिले गाडीनं. तर चला आपण निघालोय 5:49. आणि आत्ताच घरी पण फोन करून सांगितलं होतं आईला जेवायला काहीतरी मस्त बनवून ठेव म्हणून. कारण की संध्याकाळी पोहोचायला आपणाला उशीर होणार आहे. जाताना काहीतरी घेऊन जाऊ. आपणाला आता हायवे धाराशिवपर्यंत सोडायचा ना. हा डायरेक्ट पुढे सोलापूरला जातो. धुळे सोलापूर रोड आहे ना हा. पण आपणाला पुढे न जाता धाराशिवपर्यंत जायचं. धाराशिवहून 28 किलोमीटर आतमध्ये जायचं आपणाला. आज एक बोर्ड आला आता कुठला तरी, तर तो बघू आता. म्हणजे हां, बीड इथून 97 किलोमीटर आहे. तुळजापूर आहे 233 किलोमीटर आहे. हैदराबाद 533 आहे. ॲक्च्युली आपणाला तिकडं कुठं जायचं नाही. याच्यातलं बीड फक्त क्रॉस करायचं आहे. आणि धाराशिव आहे 213 किलोमीटर. म्हणजे आपण गुगल मॅप लावला ना, तर आपल्या गुगल मॅपला दिसतं आहे ते. रोडच्या कडून फुलं बघा ना कसले दिसतात भारी. पांढरे आहेत, गुलाबी आहेत. आणि आता आपण इकल्या फुलावून जाऊ. हवा दिसतात का. आणि सूर्यदेवता पण आता खाली जायचा वेळ आला आहे त्यांचा. 6 वाजून गेलेले आहे. 6:06 झाले. अजून आपणाला 190 किलोमीटर आहे. काय भारी दिसतात माहिती आहे फुलं. कॅमेऱ्यापेक्षा असे समोरासमोर बघण्याची मजाच वेगळी माहिती आहे. बघता बघता कधी अंधार झाला कळलंच नाही. रात्रीचे 7:30 वाजलेत. आत्ता आम्ही चहा प्यायला थांबलो होतो. अर्धा तासाचा एक ब्रेक झाला आणि आता परत निघालोय आम्ही. आणखीन इथून 108 किलोमीटर आहे. पोहोचून जाऊ, काय प्रॉब्लेम नाही. अंधार झालाय, लाईट भरपूर आहे, काही वात नाही. ब्रेक तर व्हायला पाहिजे ना. तर गाड्या पळवून आराम करून करून गाड्या पळवायच्या कधी पण. तर धाराशिवाचा आहे डायरेक्ट. 108 किलोमीटर आहे म्हटल्यानंतर धाराशिव किंवा त्याच्या आधी कर थोडासा एक झाला तर झाला ब्रेक. तर भावानो आपण धाराशिवला पोहोचलो. म्हणजे 8:52 झालेत आणि आजची जवळपास 735 किलोमीटरची रनिंग कम्प्लीट झालेली आहे आत्ता इथपर्यंतची, या टोलनाक्यापर्यंतच्या. आता इथून पुढे 41 किलोमीटर जायचं आहे आपणाला आणखी आपल्या घरापर्यंत. म्हणजे टोटल बघा किती, 800 किलोमीटर रनिंग होणार आहे आज. आणि ते पण वन डे, मी आणि ताई दोघं जण. डबल सीट, सिंगलवालं नाही आहे, डबल. वडोदरा टू धाराशिव लय भारी राईड झाली आपली. आणि फुल एन्जॉय करीत आलो. असं नाही की अंगावर वगैरे काढत, फुल एन्जॉय करत. तर चला आता घरी जाऊन भेटतो तुम्हाला. पेट्रोल भरायचं आपणाला. एकदा पेट्रोल भरलं की मग सरळ घरी.